Uddhava, Thakare, Rahula, Tutari, Vijaya, Gulala. लाईव दृश्य पाहतो आहोत. डावीकडच्या दृश्यांमध्ये शरद पवार आपल्याला दिसत आहेत, तर आता घोषणा नको, बाकी चर्चा नको. आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो. एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक आपण या ठिकाणी केली आणि या जागेवर लोकसभेच्या निवडणुकीची शेवटची जाहीर सभा किंवा सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आयोजित केली होती. लोकसभा त्याचा झालेला निकाल हा देशाला महाराष्ट्र म्हणजे काय ठीक आहे हे देखो दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या मध्ये झालं. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, त्यांची काय इच्छा होती मला माहिती नाही, परंतु या लोकसभेमध्ये 400 खासदार निवडून द्यावे ही भूमिका ते ठिकठिकाणी मांडत होते. देशाचा कारभार करायचा असेल, मंत्रिमंडळाचं कामकाज करायचं असेल, लोकसभा चालवायची असेल, 400 खासदारांची आवश्यकता पडत नाही. आणि 300 खासदार असते तरी आपण देशाचा कारभार करू शकतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना आपल्याला दिली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर अधिक खासदारांची आवश्यकता असते. याचा अर्थ स्वच्छ आहे की नरेंद्र मोदींना बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये काही सुधार करण्याचा विचार असावा. आणि ते होणार या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अतिशय घातक होतं. ही जी घटना आहे ही एक वेगळी घटना आहे. या देशात रोजगार हमीच्या कामावर जाणारा मजूर त्याला एक मत आहे आणि टाटा बिर्लांच्या घरात राहणारी त्यालाही एक मत आहे. असं सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या घटनेत घातलं. आणि ही जी तुमच्या हिताची दखल करणारी संविधान आहे तिच्यावर जर धक्का झाला तर तुम्हा सगळ्यांचे आमचे मूलभूत अधिकार हे उद्ध्वस्त होते. आणि म्हणून आपण निकाल घेतला, सगळे विरोधी पक्षाचे लोक एकत्र केले महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये
मी स्वतः असेल, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्या ठिकाणी असतील, शेजारच्या राज्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री. सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं त्याचं समाधान आहे आणि हे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत आहे, लोकांच्या चेहऱ्यावर ते दिसू लागलंय. म्हणून सभांना प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि म्हणून मी आपल्याला एक प्रामाणिकपणे सांगतो, मी काय खोटं बोलणार नाही, मला असं ती सवयी नाही आणि फेक नरेटिव्ह पसरवायची सवय नाही आहे, जे आहे ते खरं आहे. आणि खरी वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो की या राज्यामध्ये दोन सव्वा दोन वर्षात जे केलेलं काम आहे या कामावर जनता खुश आहे आणि त्यांनी ठरवलंय की महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं. आणि मी तुम्हाला पूर्णपणे आणि मोदींना आवड घालण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुरुवात आली. उद्या निवडणूक होणार आहे 20 तारखेला आणि ती निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टीच्या उद्देशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आपण लक्ष ज्यांच्या हातात शस्त्र आहे ते या नशा मार्गाने लहान असताना लोकांना अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केला, लालकी बहीण बहीण लालकी बहिणीचा सन्मान करत असेल तर माझी काही तक्रार नाही, बहिणीला महत्व देत असेल माझी अजिबात करायला विरोध नाही, जरूर तुम्ही सन्मान करा. पण एका बाजूला लालकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने आज बहिणीची अवस्था काय, आज ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांच्या कालखंडामध्ये 2 वर्षामध्ये महिलांच्यावर अत्याचार किती झाले याची आकडेवारी तुम्हाला सांगू काय. पोलीस स्टेशनला ज्या नोंदी केल्यात महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या त्या आपल्या राज्यामध्ये 67381 विचार करा, 67000 अत्याचार केले जातात लालकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने ही स्थिती काय घ्यायचा असं. दुसरी एक गोष्ट महत्वाची, या ठिकाणी देण्याचा निर्णय झालाय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कुठे गेल्या पत्ता लागते त्या लेबर्स आहेत आणि त्यांची संख्या किती आहे, 67000 मुली महाराष्ट्रामध्ये आज लेबर्स आहे. जे म्हणतात राखी बहीण त्यांना या 64000 बहिणी कुठे गेल्या, त्यांचं काय रक्षण केलं, त्यांच्यासाठी कोणती भावी असली या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील. पण ती सांगण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही आणि त्याचाच परिणाम आज त्या बहिणींची अवस्था गंभीर आहे. दुसरा एक वर्ग आहात बारामती आजूबाजूचा भाग हा शेती करणाऱ्या लोकांचा भाग आहे. इथं कारखानदारी आहे, ऊसाचं पीक आहे, फळबाग आहे, द्राक्ष आहेत, अनेक प्रकारची पिकं. आज NDRFचे नियम आम्ही पूर्ण बदलले, 2 हेक्टरची 3 हेक्टर मर्यादा केली, सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते आम्ही देऊ लागलो, गोगलगाईने केलेलं नुकसान कधी आयुष्यात मिळालं नाही ते आम्ही दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाऱ्यावर आम्ही सोडलेलं नाही, सोडणार नाही. आज मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं हे देण्याचं आम्ही केलं. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना जोडधंदे म्हणजे त्यांना 12000 आता 15000 आपण करतोय, त्यांना सोलर देतोय, यासाठी देखील किंबहुना ज्या योजना 1 रुपयात पीक विमा योजना देणारं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या 2 सव्वा 2 वर्षात शेतकऱ्यांवर महायुती सरकारने 45000 कोटी रुपये योजनांवर खर्च